तुम्ही उसाची उतरा अर्थपूर्ण असुंदी 11 ऑक्टोबर 2020 आणि 1 हांव म्हज्या जिविताच्या वयर एफिशियन्स 320 घोशण करता। हांव चिंता ताचे प्रास कितल्या की चड मपान सर वस्तू देव करूंक शकता। हांव पयले देवाक गौरव दिता आणि ताका सोदता आणि त्याची बेसामा मुजेर जमल्यात। देवाचो आधार म्हजी पाठ धरतात आणि फुडें वेतात। हांव जोगत्या वेळार जोगत्या जाग्यार आसता। लोक गरजे भायर वचून म्हजी कुमोक करतात। देवाच्या आधारान म्हाका वेडो घाला हे म्हजे घोषण जावन आसा। दैवीक भलायकेची घोषणा। सर्गींच्या बापा, म्हज्या जिवितांत तुज्या उतराच्या प्रभावा खातीर आणि म्हजे थंय जल्म दिल्ल्या महिमेवंत फळा खातीर हांव तुका अर्घ दिता। म्हजी भलायकी आणि म्हजे सर्वस्व वाडता आणि यशस्वी जाता। क्रिस्तान म्हजे जिवीत सोबीत केला म्हूण जाणा जावन हांव म्हज्या जिविताचो संपूर्ण आनंद घेतां। हांव जेजूच्या नांवान पदवेन आणि महिमेन जियेतां म्हूण घोषण करता। आमेन। हांव जेजूच्या नांवान कितें उलयतां तें म्हजे लागीं आसा। हांव घटायेन भरलां, हांव भलायकेवंत आसा, हांव आशिर्वादांनी भरलां, हांव सक्तेवंत, हांव माकललो, हांव स्वतंत्र, हांव देवाच्या मोगाचो, हांव देवाच्या आणि मनशा कुळाच्या आदारान आसा। हांव कितें पळयजे तें उलयतां, कितें पळयता तें न्हय। हांव मोलादीक बी जावन आसा। म्हाका देवाच्या घरान बऱ्या मातयेंत लायला। हांव देवाच्या आंगणांत वडल्ल्या टालट्या मडा बरी अभिवृद्ध जालां। हांव ऐन वेळार बरें फळ दितां। हांव देवा थंय समृद्ध आसा आणि म्हज्या म्हाताऱ्या प्रायरी हांव समृद्ध आणि फळां भरीत आसतलीं। म्हजी पानां सुकचीं नात आणि जेजूच्या नांवान हांवें करचें सर्व काम सुफळ जाता। जेजूच्या नांवान हर एक संगती म्हजे खातीर काम करतात। हांवें जेजूच्या नांवान हर एक आत्मीक बेसांव जोड घेतला। हांव आत्मो जावन आसा, म्हज्या आत्म्यांत मोन आसा। म्हजो आत्मो आणि मोन एका कुडीन जियेतात। म्हजो आत्मो म्हज्या मोनाक आज्ञा दिता आणि म्हजें मोन आयकता, काण घेता आणि म्हज्या कुडीक सूचना दिता आणि म्हजी कूड पालन करता। जेजूच्या नांवान हांव म्हज्या कुडीक उलयतां। देवाचे जिवीत म्हज्या जिणयेंत सदांच स्पश्ट जावन व्यक्त जाता। म्हज्या कुडीच्या हर एक साद्यांक हांव जिवीत उलयतां। हांव म्हज्या मोनाक क्रिस्ताच्या मोना बरी परिपूर्ण जावन देवाच्या उतरा प्रकार होंदून वचूंक आज्ञा दितां। म्हज्या संदांक आनी शिरांक हांव जिवीत उलयतां। म्हज्या स्नायूक आणि गांठीक बळ उलयतां। म्हज्या काळजाक चैतन्य उलयतां। हांव म्हज्या पोपिसाक आणि स्नायूंक क्रमांतले वारे भितरेगूंक केल्ली वेवस्था सांबाळून व्हरूंक आणि जोगते प्रसार प्रमाण उलयतां। म्हज्या किडने पोपिसाक आणि स्वादपिंडू वयर परिपूर्णता उलयतां। म्हज्या हर एका रक्तकणांत जिवीत आसा। म्हजी हाडां संद आणि शिरो आयोजित घट आणि थीर आसात। म्हजी बोटां उत्तम काम करतात। म्हजे दोळे नितळ आणि सारखे पळयतात। म्हजे कान बरे आयकतात। म्हजी कात कोमल भलायकेवंत आसा। नवे जल्मल्ल्या भुरग्या बरी आणि देवाच्या सोबाये बरी। म्हज्या केसांचे ग्रंथी घटमूट आसात। हांव म्हज्या केसांक जाग्यार रावंक फरमयतां आणि खंय वाडावळ गरज आसा त्या ग्रंथियांक वाडावळ उलयतां। म्हजे दांत निज्जो निज्जेची हाडां आणि शिरो आणि रक्त संचालन सगळें भलायकेवंत घट आणि उत्तम आसा। म्हजे सर जीवरोस आणि रासायनीक शिरो दुसऱ्या सुवातेक वरचे साधन सगळें एकामेका उत्तम एकवटान आसात आणि त्याचे हर एक कार्ये जोगते कार्यरूपाक हाडतात। म्हजी जिरवणेची वेवस्था हांवें सेवले सगळे खाण जिरून घेता, आपणायता आणि जिरयता आणि त्याचे उत्पन्न नियमित जावन भायर घालता। म्हजी पुनरुत्पादक वेवस्था भरपूर मपान वीर्याकण उत्पादन आणि पुंजवणी करता आणि त्याची संचार सकत भलायकेचे जावन आसा। म्हजी पुनरुत्पादक वेवस्था वेळार तांत्याचे जीवकण उत्पादन करता आणि गर्भाक जल्म म्हणशेर पोषण आणि रक्षण देता। म्हजे कुडीचे हर एक अंग देवाच्या आकाराप्रमाणे काम करतात आणि जेजूच्या नांवान हांव म्हज्या कुडीन कसलेच अव्यवस्था
आणि अपंगताय नाकारता. मुझे सगळे मनशा कुडी शास्त्रीर आणि जैविक संगती ख्रिस्त जेजूच्या महिमेन परिपूर्ण झालात. अलेलुया, आमेन. देव बाप मुझो मोग करता, म्हाका कळीत आसा, म्हाका कळीत आसा. देव पूत मुझो मोग करता, म्हाका कळीत आसा, म्हाका कळीत आसा. देव स्पिरीत मुझो मोग करता, म्हाका कळीत आसा, म्हाका कळीत आसा. शालोम.